इक्वेशन एक्सरसाइज थ्री पॉईंट फायव्ह मधला क्वेश्चन फर्स्ट मधला थर्ड क्वेश्चन आहे हा फोर अपॉन एक्स प्लस थ्री अपॉन वाय इक्वल टू फोरटीन आणि थ्री अपॉन एक्स मायनस फोर वाय इक्वल टू ट्वेंटी थ्री हे दोन इक्वेशन दिले तर आपल्याला यांना रिड्यूस करून सॉल्व करायचे पहिले इक्वेशन दोघाला पण नंबर दिले आपण पहिल्याच्यामध्ये याला इक्वेशन फर्स्ट आणि याला इक्वेशन सेकंड नंबर दिला नंतर इथं फक्त वन अपॉन एक्स ह्याच्या बदल्यामध्ये जे जे पुट केलं बाकी वायची टर्म पुट करायची गरज आवश्यकता नाही आहे ओके म्हणजे वन बाय एक्स ह्याच्या पद्धत पुट केलं इथं फक्त वन बाय एक्स जागी फोर एम केलं आणि वन बाय एक्स बगी थ्री एम केलं बाकी अशाला असंच थ्री आणि फोर त्या इक्वेशनला नाव दिलं ह्यांच्या किमती बाजूला काढून घेतल्या कोविपेशन फोर थ्री फोर्टीन फोर थ्री फोर्टीन आणि थ्री मायनस फोर ट्वेंटी थ्री यांचे कोइपेशन एका साईडला काढून घेतले बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडचा यूज केला पहिल्या ठिकाणी यम घेतलं यमच्या डिनॉमिनेटरला थ्री ट्वेंटी थ्रीचा सिक्स्टी नाईन मायनस हे फॉर्म्युल्यामधलं आहे आणि हे मायनस फोर फोर्टीनचा मायनस फिफ्टी सिक्स इक्वल टू वायची टर्म घेतली वायच्या टर्मच्या खाली फोरटीन थ्रीचा फिफ्टी टू मायनस फोर थ्री फे फोर ट्वेंटी थ्रीचा नाईन्टी टू इक्वल टू वन अपॉन फोर फोरचा सिक्स्टीन मायनस आणि हे मायनस फॉर्म्युल्यामधलं थ्री थ्रीचा नाईन झाला ओके okay? ह्यांची ॲडिशन करून घेतली वन ट्वेंटी फाईव्ह आली आणि वाय अपॉन हे झालं मायनस फिफ्टी इक्वल टू वन अपॉन मायनस ट्वेंटी फाईव्ह ओके नंतर यम आपण वन ट्वेंटी फाईव्ह ह्याची टर्म एकदा वन आपण मायनस ट्वेंटी फाईव्होबत जोडली आणि नंतर वाय ऑपन मायनस फिफ्टी ह्याला वन आपण मायनस ट्वेंटी फाईव्ह एकदा जोडलं ओके म्हणजे हे वन ट्वेंटी फाईव्ह वर गेलं ट्वेंटी फायव्हनं वन ट्वेंटी फायव्हला डिवाईड केलं तर हे मानस आन्सर आलं मायनस फाईव्ह कारण हे ट्वेंटी फायव्ह मायनस होतं त्याच्यामुळं वरचं आन्सर आलं मायनस फाईव्ह नंतर वायच्यामध्ये काय केलं फिफ्टीनला वर नेलं फिफ्टीन आणि ट्वेंटी फाईव्ह यांचं डिव्हिजन केलं हे मायनस मायनस प्लस झाले दोघं पण टू न डिवाईड केलं तर फिफ्टी फिफ्टी ट्वेंटी फायव्हनं डिवाईड केलं ट्वेंटी फाईव्ह टूचा फिफ्टी आलं वायची किंमत आली टू ओके पण आपलं आपण वन आपण एक्स इक्वल टू एम होतो बट बट वन अपॉन एक्स इक्वल टू एम होतं म्हणजेच वन अपॉन एक्स इक्वल टू एम ची किंमत जे आली ते आपण केली एम ची किंमत आली होती मायनस फाईव्ह ओके मग ही मायनस फायव्हर किंमत पूट केली म्हणजेच हे फाईव्ह खाली जाईल आणि एक्स वर येईल म्हणजे एक्सची किंमत येईल वन अपॉन मायनस फाईव्ह ओके okay? नसता याला डायरेक्ट म्हणता येईल मायनस वन अपॉन फाइव्ह ही झाली एक्स ची किंमत आणि वाय ची किमत येईल टू ओके okay?